नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। ऐश्वर्या ही हळद घेऊन सौमित्राला जेथे तिने बांधून ठेवलेले असते त्या रूममध्ये येते। निकिता मात्र हे सर्व बघत असते, तर ऐश्वर्या सौमित्राजवळ येते आणि अगदी खुशून त्याकडे बघत असते, तर सौमित्राला खूप राग आलेला असतो। ऐश्वर्या सौमित्राला विचारते की काय, कशी दिसते मी? आणि सौमित्राच्या तोंडाला जो रुमाल बांधून ठेवलेला असतो तो रुमाल तो सोडतेस, तर सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या हे काय करतेस तू, प्लीज मला सोडून दे, तू खूप काही चुकीचं करते। तर ऐश्वर्या सौमित्राला म्हणते की शांत राहायचे। त्यानंतर इकडे ऋषिकेश आणि शर्वरी जानकीला वाट बघत असतात, कारण त्यांना उष्टी हळद घेऊन सयाजीरावांच्या घरी जायचे असते। ऋषिकेश म्हणतो की काय, जानकीने किती उशीर केला? आणि तो शर्वरीला म्हणतो की तू येतेस थांब, मी जरा बघून येतो। तेवढ्यात सायली आणि जानकी बाहेर येतात, तर लगेच ऋषिकेश आणि शर्वरी थांबतात। तर लगेच विक्रांत सायलीला विचारतो की तुम्ही सायली, मग अर्जुन सर तुमचे कोण? तेव्हा सायली म्हणते की ते माझे मिस्टर। तेव्हा विक्रांत म्हणतो की अर्जुन माझा खूप चांगला मित्र आहे। तर सायली म्हणते की ते कसे, आणि बघा बघा जग किती छोटं आहे। तर विक्रांत म्हणतो अगदी खरे, आणि ते एकमेकांसोबत गप्पा करत असतात। शर्वरीला मात्र इतका राग येत असतो, ती रागाने हे सर्व बघत असते। तेव्हा सायली जानकीला म्हणते की मी निघते, तुम्हाला सुद्धा उशीरच होतो। तेव्हा जानकी म्हणते की विक्रांत भाऊजी, तुम्ही प्लीज माझ्या मैत्रिणीला जरा गाडीजवळ सोडता का? तेव्हा विक्रांत हो म्हणतो, तर जानकी सायलीला म्हणते की काळजी घे, आणि दोघी एकमेकींना भेटून सायली जायला निघते। तर विक्रांत सायलीला घेऊन गाडीजवळ जात असतो। शर्वरी मात्र आणखीनच रागावते, तर ऋषिकेश जानकीला आवाज देतो की निघायचे की? तेव्हा जानकी हो म्हणते। तेव्हा विक्रांत सायलीबरोबर गप्पा करत असतो आणि गाडीमध्ये तिला बसून देऊन तिला बाय बाय करतो। तेव्हा मात्र शर्वरी हे सर्व बघून विक्रांतकडे खूप रागाने बघत असते। तर तेवढ्यात जानकी बाहेर येते आणि आता निघायचे का असे ऋषिकेशला विचारतच असते, तर सायली निघून गेलेली असते। जानकी शर्वरीला म्हणते की शर्वरी वंश चला। तेव्हा शर्वरी लगेच जानकीला म्हणते की तुम्ही जा, मी जरा येथेच थांबते। ऋषिकेश म्हणतो की काय ग तुला काय झाले आता? तर शर्वरी म्हणते जरा माझे डोके जड झाले, जरा ऍसिडिटी सारखे वाटते, आणि विक्रांतकडे बघत म्हणत असते की तुम्ही जा, मी येथेच थांबते। तेव्हा जानकी म्हणते की अहो काही औषध वगैरे देऊ का? तर शर्वरी काही न बोलता विक्रांतकडे येते। तेव्हा विक्रांत फोनवर बोलत असतो। जानकी ऋषिकेशला म्हणते की अहो काय झाले? तर ऋषिकेश म्हणतो की मला सुद्धा माहिती नाही। तर शर्वरी विक्रांतकडे येऊन विक्रांतला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचे, आणि विक्रांतच्या हाताला धरून ती आतमध्ये घेऊन जाते। तर ऋषिकेश आणि जानकी हे सर्व बघतात। ऋषिकेश जानकीला विचारतो की हिचा मूड असा अचानक का जातो? तेव्हा जानकी म्हणते की शर्वरी वंश विक्रांत भाऊजींना असे हाताला धरून का घेऊन गेल्यात? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की खरंच हिचे काही कळत नाही, आणि जानकी चल आपल्याला जायला उशीर होतो। तेव्हा जानकी आणि ऋषिकेश जायला निघतात। त्यानंतर इकडे ऐश्वर्या सौमित्राला म्हणते किसते की चूक आणि बरोबर ह्या गोष्टी तुम्हाला सांगू नकोस, आज आपली हळद आहे त्यामुळे जरा तू आनंदीच राहा। आणि काय झाले, स्माईल कुठे तुझी? तुझ्या चेहऱ्यावर मला स्माईल हवी। तर सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या हे बघ। तर ऐश्वर्या म्हणते की सौमित्र अजिबात बोलायचे नाही, आणि इतका सॅड चेहरा नको करूस, मला तुझे असे चेहरा नाही बघू शकत। सौमित्र तुला माहिती आहे का, नवऱ्याची उष्टी हळद बायकोला लावली जाते, मग ही हळद मी तुला लावणार आणि तुझी उष्टी हळद मी मला स्वतःला लावणार। सौमित्राला खूप राग येत असतो, तर ऐश्वर्या हळद लावण्यासाठी आपल्या हाताला हळद घेते। तर सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या काय करतेस तू हे सर्व, आणि ऐश्वर्या प्लीज लावू नकोस। तर ऐश्वर्या ऐकत नसते आणि सौमित्राच्या हाताला ती हळद लावत असते। सौमित्राच्या गालाला सुद्धा ती हळद लावते आणि सौमित्र म्हणत असतो की स्टॉप धीस। तर ऐश्वर्या खुशून म्हणत असते की झाले, खरंच किती गोड दिसतोस तू, नवऱ्या मुलाला आता हळद लागली, मग तिची उष्टी हळद आता नवरी मुलीला लागणार। आता तू मला तुझी उष्टी हळद कशी लावणार, मी तर तुला बांधून ठेवले ना। म्हणून ती सौमित्र जवळ येते आणि आपला गाल त्याच्या गालाला लावून त्याच्या गालाची हळद तिच्या गालाला लावून घेते आणि अगदी खुश होते, आणि पूर्ण हळदीची वाटी ती सौमित्राच्या डोक्यावर ओतून देते। तर सौमित्राला खूप राग येत असतो, तो पुन्हा स्टॉपिड असे म्हणत असतो। तर ऐश्वर्या त्याच्या पूर्ण चेहऱ्याला ती हळद लावत असते आणि आपली हळद आहे असे म्हणत असते, आणि वाव खरंच किती गोड दिसतो मस्त असे खुशून सौमित्राला म्हणत असते। आणि सौमित्राला म्हणते की आज आपली हळद तर झाली आणि उद्या मेहंदी आणि परवा आपले लग्न, सर्वांना खूपच मोठे असे सरप्राईज मिळणार, म्हणून ऐश्वर्या अगदी खुश असते। तर इकडे शर्वरी विक्रांतला म्हणत असते की दिसायला छान होती ना ती? तर विक्रांत विचारतो की कोण? तर शर्वरी म्हणते की इतकं सुद्धा
कळत नसल्यासारखं नाटक करू नकोस. विक्रांत म्हणतो की एक मिनिट तू त्या सायलीबद्दल बोलतेस का. तेव्हा शर्वरी म्हणते की आता कसं लाईनीवर आला आणि नाव नंबर दोनच मिनिटात तू पाठ केले. विक्रांत म्हणतो की तुला अगदी वेड लागले म्हणून विक्रांत खूप चिडलेला असतो. तर शर्वरी म्हणते की तोंड सांभाळून बोल आणि हळूच. तर विक्रांत म्हणतो की मी तोंड सांभाळूनच बोलतो, मी जर अजून तुझ्या सोबत राहिलो तर मलाच वेड लागेल म्हणून विक्रांत तेथून निघून जातो. त्यानंतर इकडे निकिताही बाहेर उभी असते आणि जी ऐश्वर्याने हळद नेलेली असते ती जातीने तिच्याकडून सांडलेली असते. तर निकिता ती हळद बघते आणि हे तर ताज्या हळदीचे टिपके दिसतात. निकिताच्या सर्व काही लक्षात येते की ऐश्वर्या लपून के हळद घेऊन गेली होती आणि जर ह्या टिपक्यांना जर मी फॉलो केले तर सुमित्रापर्यंत मला पोहोचता येईल. जानकी वहिनी सुद्धा येतच असतील, मग त्यांना आता हे सांगावेच लागेल. आणि तेवढ्यात निकिताला तिची मैत्रीण बोलवण्यासाठी येते की अगं रणदिवी आले, चल तू लगेच चल म्हणून तिला हाताला धरून घेऊन जाते. तर आतमध्ये ऋषिकेश आणि जानकी ती उष्टी हळद घेऊन येतात. तर कावेरी आणि सयाजी काका त्यांना नमस्कार करून आतमध्ये बसवतात. कावेरी म्हणते की तुमचीच वाट बघत होतो. तर जानकी म्हणते की ऐश्वर्यासाठी उष्टी हळद घेऊन आलो आणि सॉरी जरा थोडासा उशीर झाला. कावेरी म्हणते की अहो चालायचे, शुभ कार्य असल्यानंतर धावपळ तर असतेच. तेव्हा सयाजी काका पाहुण्यांसाठी चहा पाणी पगण्यासाठी सांगतात. तेव्हा जानकी विचारते की काकू ऐश्वर्य दिसत नाही. तेव्हा कावेरी म्हणते की ती आहे आतमध्ये आणि निकिता जानकीकडे बघत असते. तर सयाजी काका म्हणतात की ऋषिकेश राव आता निश्चिंत बसा आणि अगदी निवांत, कारण आमच्या ऐश्वर्याने जे फाटलेले होते ते सर्व काही शिवले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो सयाजी काका, ऐश्वर्याने सर्व काही अगदी सावरले आणि त्यासाठी मी आयुष्यभर तिचा ऋणी राहील. आणि सयाजीराव कावेरीला म्हणतात की पाहुण्यासाठी काही गोडदड घेऊन या, पहिलाच कार्यक्रम आहे. तर कावेरी म्हणते की हो आणि जायला निघते. तर जानकी म्हणते की राहून दे, आम्ही खाऊन आलोत, तेवढे जर ऐश्वर्याला बोलवा म्हणून कावेरी पगण्यासाठी आतमध्ये जाते. तर सयाजी काका हे ऋषिकेशला म्हणत असतात की जर ऐश्वर्याने पुढाकार घेतला नसता तर आज ही सर्व परिस्थिती राहिलीच नसती, सर्व काही अवघड होऊन बसले असते. जानकीला मात्र या बोलण्याचा राग येत असतो. परंतु ऋषिकेश म्हणतो की सयाजी काका तुम्ही अगदी बरोबर बोलता, चूक आमच्या मुलाची आहे परंतु ऐश्वर्याने मोठ्या मनाने हे सर्व काही आम्हाला माफ केले आणि हे एकदा नाही तर हजार वेळा मी मानायला तयार आहे. परंतु मला असे वाटते की आपण मागचं सर्व काही विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करूयात. तेव्हा कावेरीही त्यांच्यासाठी ज्यूस घेऊन येते. तर जानकी म्हणते नाही नको आणि ऐश्वर्या का आली नाही. तर सयाजी काका म्हणतात की येईनच ती, खोलीमध्ये बसली असेल आणि थोडंसं टेन्शन जरा आलंय असेल, सावरली की येईल ती. जानकी म्हणते की हो काका, टेन्शन येणे साहजिकच आहे कारण अचानक इतकं सर्व झाले, मग तिची आपण मानसिकता समजून घ्यायला हवी. त्यामुळे मी एक काम करते, मीच तिला येथे घेऊन येते, मी बोलते तिच्याशी. जानकी जायला निघते तर निकिता लगेच पुढे येते आणि वहिनी मी तुमच्या सोबत येते, आपण तिची समजूत काढूयात म्हणून दोघी जायला निघतात. तर लगेच सयाजी काका म्हणतात की अहो तुम्ही कुठे निघालात. तर निकिता म्हणते की अहो काका, ती काकूंचं नाही ऐकणार, आम्ही तिची समजूत काढून तिला घेऊन येतो. तेव्हा सयाजी काकाच्या थोडं काही लक्षात येते आणि ते सुद्धा उठून त्यांच्या मागे जायला निघतात. तर ऋषिकेश म्हणतो की सयाजी काका, तर सयाजी काका पुन्हा थांबतात. बाकी सर्व तयारी झाली का असे ऋषिकेश विचारतो, परंतु सयाजी काकाचे लक्ष मात्र तिकडेच असते आणि लक्ष तिकडे ठेवता ऋषिकेशला म्हणतात की एकदम जोराची तयारी झाली, तुम्ही काही काळजी करू नका. तर ते बघून ऋषिकेश विचारतो की काय झाले काका, तुम्ही जरा काळजीत दिसता. तेव्हा सयाजी काका म्हणतात की अहो ऐशू येण्याची वाट बघतोय, बसा तुम्ही म्हणून सर्वजण पुन्हा खाली बसतात. तर इकडे ऐश्वर्या सुमित्राला म्हणत असते की खरंच माझा नवरदेव कसा दिसतो आणि सुमित्रा मात्र खूप रागात असतो. तर ऐश्वर्या म्हणते की तुझी स्माईल कुठे गेली, स्माईल जरा स्माईल. जबरीने त्याचे तोंड धरून त्याला स्माईल करण्यासाठी सांगत असते. तर सुमित्र रागाने म्हणतो की ऐश्वर्या इनअप, तू अशी बळजबरीने माझ्याशी लग्न नाही करू शकत आणि जरी ते केले तर त्याला काही व्हॅलिड नसेल. तेव्हा ऐश्वर्या हसून म्हणते की मी विसरले का, तू वकील आहे ते आणि तू जरी वकील असला तरी कायदा सुद्धा मला कळतो. तुमचे आणि आमचे छोटे मोठे पाहुणे सीएम सुद्धा आपल्या लग्नामध्ये येणार आणि त्या सर्वांच्या समोर अग्नीच्या साक्षीने आपले लग्न होणार, मग ते कसे इनव्हॅलिड ठरेल. आणि मला सांग की लग्नानंतर पळून जायचा विचार आहे की काय तुझा. आणि तसे आहे की मागच्या वेळी जेव्हा तू पळून गेला होता तर नानांचा बीपी शूट झाला होता
तुला तर हे माहिती नाही, परंतु मला तुझ्या घरातील सर्व गोष्टी माहिती आहे। आणि तसेही आता मी रणदिव्यांची सून होणार। मागच्या वेळी जेव्हा तू पळून गेला होता, नानांचा बीपी शूट झाला होता, आणि यावेळेस तर तू लग्न करून मला सोडून गेलास। मग नाना डायरेक्ट वरच जातील तर सौमित्राला इतका राग येतो आणि तो रागाने ऐश्वर्या असे मोठ्याने ओरडतो। ऐश्वर्या म्हणते की अरे बाळा ओरडू नकोस, तू कितीही ओरडला तरी काही उपयोग नाही, कारण माझ्या आणि माझ्या डॅडाची पोलाद खरंच खूप भक्कम आहे। तू कितीही तडपडण्याचा येथे प्रयत्न केला तरी तू उडून तर जाऊ शकत नाही। तर इकडे निकिता जानकीला बाहेर घेऊन येते आणि जानकी म्हणते की अगं तू ऐश्वर्याकडे घेऊन जायचे सोडून इकडे का घेऊन आलीस? तर निकिता म्हणते की त्यासाठीच आले। आणि तर जानकी तेथे समोर जी हळद सांडलेली असते ती हळद पकते आणि अजून हळद तर लागली नाही, मग इतकी हळद का सांडली? तर निकिता म्हणते की तेच दाखवण्यासाठी मी तुम्हाला घेऊन आले। हळद सांडत सांडत घराच्या पार मागच्या बाजूला सांडत गेली। जानकी म्हणते की मागच्या बाजूपर्यंत निकिता तू काय बोलतेस मला नाही कळत। तेव्हा निकिता घाबरतच म्हणते की जानकी वहिनी प्लीज माझ्यासोबत तुम्ही इकडे चला, तुमच्याशी काहीतरी बोलायचे। तर जानकी विचारते की अगं काय झाले, काय बोलायचे नेमकं, आणि तू इतकी घाबरलीच का दिसते? मध्ये इकडे ऐश्वर्या ही सौमित्राची गचंडी धरून त्याला म्हणत असते तुझे लग्न माझ्याशीच होणार आणि आपली हळद सुद्धा झाली, किती गोड दिसतोस तू। म्हणून ऐश्वर्या ही बाहेर यायला निघते। तर निकिता म्हणते की मला तुमच्या ऐश्वर्याबद्दलच बोलायचे। तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्याबद्दल नेमकं काय बोलायचे तुला? तेव्हा निकिता म्हणते की सौमित्र पळून गेल्यानंतर ऐश्वर्या सारंगशी लग्न करते, यामागचं कारण तुम्हाला काय वाटते? तेव्हा जानकी म्हणते की हेच की दोन्ही कुटुंबातील वाद मिटावेत, गावातील वाद मिटावेत, सगळ्यांचं भलं व्हावं असेच ती म्हटली। तर निकिता म्हणते की ऐश्वर्या सारखी मुलगी तिचं मन इतकं मोठं करेल असे खरंच तुम्हाला वाटते का? जानकी म्हणते की निकिता नेमकं तुला काय बोलायची, तू तर तिची मैत्रीण आहे, मग तू नेमकं का असे बोलते? तेव्हा निकिता म्हणते की आहो वहिनी, कारण असे आहे की मला तुमच्याबद्दल विषयी सौमित्रबद्दल बोलायचे। तेव्हा जानकी लगेच विचारते की तुला काही त्यांच्याबद्दल माहिती आहे का, कुठे आहे सौमित्र भाऊजी, तुला त्यांच्याबद्दल काय बोलले लगेच सांग। तेव्हा निकिता आपल्या मोबाईल मधील ते व्हिडिओ तिला दाखवायला लागते। तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि निकिता, तर निकिता आणखीनच घाबरते आणि ऐश्वर्या समोर येऊन विचारते की निकिता काय इतक्या गप्पा करताय तुम्ही? तेव्हा निकिता म्हणते की काही नाही, आम्ही जरा जनरल बोलत होतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, आणि मी सौमित्राचं नाव ऐकले म्हणून तुम्हाला विचारले। जानकी निकिताकडे बघत ऐश्वर्याला म्हणते की ती हेच सांगत होती की सौमित्र गेल्यापासून तू सर्व काही व्यवस्थित सांभाळून घेतले लग्न करण्याचा निर्णय घेऊन। ऐश्वर्या म्हणते की हो, सौमित्र असा पळून गेला आणि ते हिला नाही आवडले तेच तिला सांगायचे असेल, म्हणजे पगाना माझे ठरलेले लग्न मोडले आणि नंतर सारंग बरोबर लग्न जुळले, म्हणजे ते मीच जुळवले, पण तिला हे फारसे नाही आवडले, तिला वाईट वाटते, शेवटी कितीही काही झाले तरी जवळची मैत्रीण आहे ना ती माझी, म्हणून ऐश्वर्या निकिताकडे बघत हे सर्व बोलत असते। आणि ते पण एकदम खास, तिला अजून सुद्धा वाटते की माझे सौमित्र बरोबरच लग्न व्हायला हवे। आणि कधी कधी सिच्युएशन नुसार हे निर्णय घ्यावे लागतात, तडजोड करावी लागते। तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या तू अगदी बरोबर बोलते, परंतु माझ्या बाबतीत असे आहे की मला असे वाटते की लग्नाच्या बाबतीत मात्र तडजोड करू नये, तू आत्ताही मत बदलू शकते, तुझी इच्छा नसेल तर तू हे लग्न करू नको, मी तुला सपोर्ट करेल। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही वहिनी, तुम्ही हिच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ, वहिनी या लग्नामुळे मी खरंच खूप खुश आहे आणि हा डिसिजन तर माझाच आहे आणि माझ्यावर कुणाची कुठलीच जबरदस्ती नाही, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका। आणि तेवढ्यात कावेरी त्यांना शोधत शोधत येते आणि जानकी ऐश्वर्या तुम्ही इथे काय करतात, सर्वजण तुमची वाट बघतात। तर ऐश्वर्या म्हणते की हो मॉम आलेस। तर निकिता आणि जानकी एकमेकींकडे बघत असतात। तेव्हा ऐश्वर्या ती हळदीची वाटी आपल्या हातामध्ये घेऊन आज माझी हळद आहे, सर्वजण वाट बघतात म्हणून चला असे म्हणत असते। ऐश्वर्या जायला निघते तर जानकी म्हणते की एक मिनिट ऐश्वर्या, हळद आहे ना मग तुझी, आणि अजून तर हळद सुरू सुद्धा झाली नाही, मग तुझ्या गालाला हळद कशी लागली? तेव्हा ऐश्वर्याला काय उत्तर द्यावं ते समजत नाही आणि लगेच ती म्हणते की मॉमने आपल्या घरामध्ये काही हळद ही कालवली होती आणि तिकडून हळद येणार हे मला सांगितले होते, म्हणून ती हळद मी अगोदर गालाला लावून बघितली की काही ॲलर्जी वगैरे होत नाही ना। तेव्हा जानकी म्हणते की ॲलर्जी हरकत नाही आणि चला सारंग भाऊजीची उष्टी हळद आम्ही घेऊन आलो, ती लावायलाच हवी। तेव्हा ऐश्वर्या निकिताच्या हाताला धरते आणि तिला तिथून घेऊन जात असते। तर जानकी ही सर्व बघतच असते। तर कावेरी येते आणि जानकीला तिथून घेऊन जात असते। जानकीचे लक्ष मात्र त्या खाली हळद जे सांडलेले असते त्याकडेच असते। जानकी मात्र मागे वळून वळून बघत असते आणि इकडे सौमित्र
आतमध्ये आपल्याला सोडवण्यासाठी झटपटत असतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते की अवंतिकाने मला सांगितले की सौमित्रला कोणीतरी किडनॅप केले आणि हे सयाजीरावांचेच कारस्थान असणार। तेव्हा ऋषिकेशच्या सुद्धा लक्षात येते। ऋषिकेश म्हणतो की काहीतरी मार्ग काढावा लागेल। तेव्हा जानकी म्हणते की माझ्याकडे एक मार्ग आहे। तेव्हा ऋषिकेश काही गाडीत पोते घेऊन येतो आणि तेथील सयाजीरावांच्या गड्यांना म्हणत असतो की हे आउट हाऊस मध्ये ठेवायचेत। तेव्हा ऋषिकेश हा सर्वांना घेऊन आउट हाऊस कडे जात असतात आणि सौमित्र तेथे आपल्याला सोडण्याचा प्रयत्न करत असतो। तर सयाजीराव येतात आणि ऐश्वर्याला सांगतात की ते आउट हाऊस कडे गेला। तर ऐश्वर्या म्हणते की काय। तेव्हा जानकी आणि ऋषिकेश दरवाजा उघडतात तर सौमित्र तेथे असतो। सौमित्राला बघून जानकी आणि ऋषिकेशला तर खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आता सौमित्राला जानकी आणि ऋषिकेश कसे सोडवतात ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।